विभिन्न कार्यक्रमों के लिए अमरावती पहुंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हाल ही में हुई ओलावृष्टि और भारी बारिश से जिला प्रशासन में हुए नुकसान का जायजा लिया है। त्यामुळे सततच्या पावसातन किंवा अशा प्रकारच्या अवकाळीतन जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे। सध्या राज्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये कुठे गारपीट होते है, कुठे अवकाळी पाऊस होतोय, वातावरणातल्या बदलामुळे एक वेगळं निसर्ग चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकलाइज पद्धतीने नुकसान त्यामध्ये होत आहे, काही गावं बाधित होत आहेत, काही ठिकाणी एखादा तालुका बाधित होतोय, काही ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातले विशिष्ट गावं बाधित होत आहेत, त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून अशाही संदर्भात आतापर्यंत साधारणपणे अगदी अमरावती विभागाचा विचार केला तर 3 वेळा अशा प्रकारची आपत्ती ही अमरावती विभागामध्ये आलेली आहे। मागच्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आता ते मदतीला पात्र केले, याही संदर्भात पंचनामे आपण पूर्ण करू आणि गारपीटग्रस्त असतील किंवा अशा अवकाळीग्रस्त शेतकरी जे आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील। आपल्याला कल्पना आहे की काल अकोला जिल्ह्यामध्ये देखील एक अतिशय वेगळी घटना त्या ठिकाणी झाली आणि पारसला एका मंदिराच्या बाहेर जे शेड होतं त्या शेडमध्ये जे लोक जमा होते त्या शेडवर एक झाड पडलं आणि त्यामुळे जवळजवळ 7 लोकांचा मृत्यू झाला आणि 35 लोक हे त्या ठिकाणी इंजर्ड झाले। ज्या लोकांना जखमी झाले त्या सगळ्या लोकांना हॉस्पिटल्सला आम्ही नेलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना मी सांगितलं आहे की यांच्या ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने केला पाहिजे, त्यासोबत जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचीही प्रस्ताव हा त्यांच्या घरच्यांना मदत देण्याच्या संदर्भात पाठवण्याचे निर्देश हे मी विभागीय आयुक्तांना दिले आहेत। त्यांना देखील राज्य सरकारच्या वतीनं मदत त्या ठिकाणी केली जाईल। खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात आहे, कोणाच्या ध्यानीमनी नसताना हे झाड पडलं आणि त्याही लोकांना माहीत नव्हतं की आपण ज्या शेडखाली उभं आहोत त्याखाली अशा प्रकारचं आपल्यावर दुर्दैवी अशा प्रकारची परिस्थिती येईल। पण आता त्या परिस्थितीतनं त्यांना जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न आपण करतोय। आज आपले कृषी मंत्र्यांनी त्या भागामध्ये व्हिजिट देखील दिलेली आहे, मी त्यांना सांगितलं होतं ते त्या गावालाही त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन भेट देऊन आलेले आहेत आणि मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे या सगळ्या कुटुंबांच्या संवेदनेत आम्ही देखील या ठिकाणी।